हाय फ्रेंड नेम ऑफ द युनिट इज स्टडी टूर फोर अँड सब युनिट इज फोर पॉईंट सेवन प्ले बाय डे अँड नाइट दिस इज अन ओल्ड पोएम तर बघा मित्रांनो आज आपण फोर पॉइंट सेवन प्ले बाय डे अँड नाईट ही कविता शिकणार आहोत आणि ही एक का खूप जुनी कविता आहे आणि या कवितेमध्ये कवीने त्या इंग्लंड मधील वातावरणाचं वर्णन केलेलं आहे तर या ठिकाणी कवी काय म्हणत आहे बघा ब्रिंग द हूप अँड ब्रिंग द बॉल आता या ठिकाणी हूप म्हणजे हे जे काही रिंग दाखवले त्याला हूप म्हटलेलं आहे त्यानंतर तिथे म्हटलेलं आहे ब्रिंग द बॉल हे बघा या ठिकाणी बॉल कम विथ हॅपी फेसेस ऑल आता या ठिकाणी बघा याचा अर्थ असा आहे ब्रिंग द हू म्हणजे ही काय आहे रिंग आहे ती घेऊन या अँड ब्रिंग द बॉल आणि बॉल घेऊन या कम विथ हॅपी फेसेस ऑल आणि सर्वांचे चेहरे हे कसे पाहिजेत आनंदी पाहिजेत असं या ठिकाणी कवीने सांगितलेलं आता सेकंड सेकेंड बघा लेटस मेक अ मेरी रिंग टॉक अँड अँड सिंग आता या ठिकाणी कवीने असं म्हटलेलं की आपण काय करू एक आनंदाची असे रिंग बनवू म्हणजे या ठिकाणी आपण काय करू अशा प्रकारे गोल गोल आपण या ठिकाणी बसू टॉक एंड लाफ आणि त्याचबरोबर आपण गप्पा गोष्टी करू हसू डान्स सिंग आणि नाच गाणं करू आपण नाचू आणि गाणं सुद्धा आपण म्हणू असं कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे क्विकली क्विकली गम अवे फॉर इट इज अ प्लीजंट डे आता या ठिकाणी कवी असं सांगत आहे पिकली पिकली म्हणजे खूप वेगाने खूप जलद लगेच काय करा इथे बाहेर तुम्ही खेळायला या फॉर इट इज अ प्लिझंट डे प्लेजंट प्लिझंट म्हणजे आनंदी दिवस आहे कारण हा जो दिवस आहे तो खूप आनंदी दिवस आहे आणि हा आनंदी दिवस घालवण्यासाठी तुम्ही खूप जर आपण त्या ठिकाणी खेळण्यासाठी बाहेर या आता पुढे बघा इन पोस्ट स्टांझा द पोएट इट डिस्क्राईबिंग द नाईट या ठिकाणी कवीने रात्रीचं वर्णन केलेलं आहे आता या ठिकाणी आणि त्यावेळी सांगितलेलं आहे गर्ल्स अँड बॉईज कम आउट टू प्ले म्हणजे मुलींनो आणि मुलानो काय करा तुम्ही खेळायला या द मून दू शाईन अँड ब्राईट डे आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे कवीने की हा जो काही मून आहे म्हणजे चंद्र आहे तो रात्रीप्रमाणे तिथे प्रकाश देत आहे म्हणजे तेजस्वी आहे म्हणजे चंद्राचं चांदणं या ठिकाणी पडलेलं आहे नेक्स्ट अंदाली सुपर अँड लिव्ह युअर स्लीप आता या ठिकाणी सुपर पडलेलं आहे म्हणजे काय रात्रीचं जे जेवण असतं ते जेवण तुम्ही काय करा लिव्ह लिव्ह म्हणजे तोडून देणे बाजूला ठेवा रात्रीचं जेवण तुम्ही बाजूला ठेवा किंवा तुम्ही ते जेवण जेवत राहू नका स्ली आणि रात्रीचे झोप सुद्धा काढत राहू नका बाजूला ठेवा झोप आणि जेवण सुद्धा बाजूला ठेवा अँड कम विथ युअर प्ले फेलोज प्ले फेलोज म्हणजे मित्रमंडळी आता तुम्ही इथे येत असताना बरोबर या कुठे या इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्यावरती या बघा नेक्स्ट अंदा कम विथ दू कम विथ द कॉल अरे ले ले। फुँप फुँप मोटा है, मोटा है या ठिकाणी कवीने सांगितलेलं आहे खूप म्हणजे खूप मोठ्या मोठ्याने आरोळ्या देत या कम विथ द कॉल म्हणजे ओढत ओढत या बघा म्हणजे कवीने सांगितले की मोठ्याने ओढत या आरोळ्या दे देत या कम विथ गुडविल आता या ठिकाणी सांगितलेलं आहे गुडविल म्हणजे चांगल्या इच्छेने तुम्ही या गुडविल म्हणजे चांगली इच्छा और कम नॉट ऍट ऑल यायचं असेल तर तुम्ही चांगल्या इच्छेने या नाहीतर तुम्ही नाही आलात तरी चालेल असं या कवितेमध्ये कवीने एका दिवसाचं आणि एका रात्रीचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे धन्यवाद